वास्तव महाराष्ट्राचं। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सत्ताधारी सोडा विरोधकाचेही लक्ष नाही असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज राज्यभर रस्ता रोको आंदोलन केले। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्यात यावा यासह शेतकऱ्यांचे विजेचे बिल दुरुस्त करून द्यावे, वीज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी, वीज दरामध्ये करण्यात येणारी 37% दरवाढ रद्द करण्यात यावी, फक्त 5 जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी, रात्री वीज दिल्यामुळे जंगली जनावरे आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होतो त्यात शेतकऱ्यांचा बळी जातो, शेतकऱ्यांनी वापरलेली वीज यातील 50% शेतकरी वापरतात, बाकीच्या चोऱ्या आणि लॉसेस शेतकऱ्यांच्या नावाखाली खपवतात। बुलढाणा शेतकऱ्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कारवाई झालीच पाहिजे अशा काही प्रमुख मागण्यासह राज्यभर आंदोलन केले। बुलढाण्यातही संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर रस्त्यावर कांदे आणि टोमॅटो फेकून निषेधही करण्यात आलाय। कापूस सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व उद्या कांदा सोयाबीन उत्पादक शेतकरी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरले आहेत। जागोजागी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन चालू आहे आणि परंतु हे सरकार मात्र या ठिकाणी बेदखल आहे, कोणती शेतकऱ्यांची दखल घ्यायला तयार नाही। या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, अजून अतिवृष्टीची मदत या सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकली नाही, पीक विम्याचे पैसे अजून खात्यामध्ये टाकले नाहीत। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,20,000 शेतकरी अजून पीक विम्यापासून वंचित आहेत आणि दुसऱ्या बाजूने मात्र कंपनी जोडून सत्तेतल्या लोकप्रतिनिधींनी करोड रुपये घेऊन या ठिकाणी गप्प बसलेले आहेत, यांना लाज वाटली पाहिजे या लोकप्रतिनिधींना। त्याचबरोबर आमची या रास्ता रोकोच्या माध्यमातून या सरकारला विनंती आहे की कापूस सोयाबीनचे भाव सरकारने या शेतकऱ्याला दिले पाहिजे, त्याचबरोबर नाफेड मार्फत या सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला पाहिजे। आज आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी रास्ता रोको केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनाच्या दरम्यानमध्ये जर का कापूस सोयाबीन आणि कांद्याच्या भावात वाढबद्दल जर या सरकारने निर्णायक भूमिका घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनाच्या दरम्यानमध्ये या राज्यातला शेतकरी त्या अधिवेशनाच्या मंत्रालयाच्या समोर हातात कांदे घेऊन या मंत्र्याच्या गाळ्या फोडल्याशिवाय राहणार नाही हा आमचा सरकारला इशारा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।